लग्नाचा एका युवतीवर अत्याचार आणि दुसऱ्याच मुलीशी करणाऱ्या सैन्य दलातील जवान तुषार किटे याच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय त्याच्या लग्ना दिवशी पोलीस त्याला अटक करणार याची कोणकोण लागल्यानं नवरदेव किटे तीन मित्रांसह लग्न मंडपातूनच पसार झाला या घटनेची चर्चा परिसरात सुरू आहे हातकळंगले इथला तुषार किटे हा सैन्य दलात भरती होण्यासाठी कोरोची इथल्या माळावर सराव करत होता याच दरम्यान त्यानं परिसरातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं तिला लग्नाचा आमिष टाकून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले याबाबत वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकीही दिली होती मात्र त्यानंतर किटे लग्नाला टाळाटाळ करत होता याबाबत आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर संबंधित मुलीनं विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्यावेळी तुषार किटेचा मित्र प्रथमेश शिंदे आदित्य फुलारे अभि कोकणे यांनी पीडित मुलीवर सरकारी दवाखान्यात जुजबी उपचार करून तिला तिच्या घरी सोडून पलायन केलं होतं त्यानंतर काही दिवसांनी तुषार किटे याच्या कुटुंबियांनी तुषारचा विवाह दुसऱ्या मुलीशी ठरवून चार मे रोजी लग्न निश्चित केलं होतं ही माहिती पीडितेच्या कुटुंबाला समजताच त्यांनी शहापूर पोलीस स्टेशन गाठलं तिथं तक्रार घेत नसल्यानं त्या कुटुंबानं मध्यरात्री जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालय गाठलं पहाटेपर्यंत पीडित कुटुंबानं जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयासमोर ठाण मांडलं होतं सकाळी बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी विचारपूस केल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून हालचाली झाल्या आणि तक्रार नोंदवून घेण्यात आली तुषार किटेसह त्याचे साथीदार प्रथमेश शिंदे आदित्य फुलारे अभि कोकणे यांच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान हातकणंगले इथल्या एका मंगल कार्यालयामध्ये तुषार किटेचा अन्य एका मुलीशी विवाह सोहळा सुरू होता हे कळल्यानंतर शहापूर पोलिसांनी थेट लग्न मंडप गाठला मात्र पोलीस येत असल्याचा सुगावा लागताच नवरदेवानं बाशिंगासह तिन्ही मित्रांना घेऊन पलायन केलं त्यामुळं वधूसह नातेवाईकांचा मोठा गोंधळ उडाला दरम्यान तुषार किटेच्या बाबतीत अन्य तक्रारी येत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे एकूणच तुषार किटेच्या कारनाम्याची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे